भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत 5,55,555 अशी भरघोस रकमेची कोकणातली सर्वात मोठी दहीहंडी असलेला उत्सव मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात कुडाळ इथल्या ST डेपो मैदानावर शनिवारी सायंकाळी दणक्यात आणि जल्लोषात साजरा झाला. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभेचे निवडणूक प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत कुडाळमध्ये या दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कुडाळ तालुका भाजपच्या वतीनं निलेश राणेंचं यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्यानंतर एक एक गोविंदा पथकांनी मनोरे रचत सलामी दिली. एक जल्लोषपूर्ण वातावरण सगळीकडे पाहायला मिळत होतं, पण सिने अभिनेत्री सई तामणकरचं आगमन झालं आणि उपस्थितांमध्ये खरा उत्साह संचारला. सोबत DJ संगीत, त्यावर वाजणारे गोविंदा रे गोपाळाचे ठेका धरायला लावणारे सूर, यामुळे एक जल्लोषपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. अभिनेत्री सई तामणकरसह गौरव मोरे, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले, उर्वशी, अंकुश चौधरी या कलाकारांनी देखील या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला आणि प्रतिकात्मक दहीहंडी देखील फोडली आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देखील दिल्या. आज इथे येऊन तुम्हाला प्रत्यक्ष बघून खूप खूप बरं वाटतंय, कारण कोविड नंतर मी पहिल्यांदा अशी बाहेर पडलीये आणि तुम्हाला संख्येने बघून मी आज खरंच खूप धन्य धन्य झाली आहे. निलेशजी राणे, रितेशजी राणे, नारायणजी राणे तिघांचे मी मनापासून आभार मानते. मला इथे आमंत्रित केलं. कुडाळ म्हणा, सिंधुदुर्ग म्हणा, आम्ही कायम इथे येत असतो शूटच्या निमित्ताने, पण इथला निसर्ग काही औरच आहे आणि मला खूप आवडतं इथे भेट द्यायला. आज खूप कमी वेळासाठी आली आहे, पण ही आठवण कायम लक्षात राहील. तुम्हाला भेटून पुन्हा खूप खूप मजा आली. असंच प्रेम राहू द्या, अशीच माया राहू द्या. दोन शब्द माझे संपवते. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. धन्यवाद. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नीलमताई राणे, आमदार नितेश राणे यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत कार्यक्रमाचा आनंद घेतला. ऑर्केस्ट्रा कलाकारांनी 101 मराठमोळी गाणी वाजवून उपस्थित तमाम कुडाळवासियांना जाग्यावर खिळवून ठेवलं. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित गोविंदांनी ऑर्केस्ट्राच्या गाण्यावर ताल धरला. दहीहंडीला थर लावताना गोविंदांना काही अपघात घडल्यास तात्काळ उपचार मिळावा यासाठी आयोजकांच्या वतीनं वैद्यकीय पथकासह ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. पोलिसांनी सुद्धा आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. या नेत्रदीपक सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं कुडाळकर रसिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष अतुल काळसेकर, दीपलक्ष्मी पडते, संजय वेंगुर्लेकर, अंकुश राणे, संजू परब, रणजित देसाई, बबन शिंदे, राजा गावकर, आनंद शिरवलकर, संध्या तेरसे, अशोक सावंत, राजू राऊळ, बाबा परब, निलेश परब, प्रकाश मोरिये, सुनील बांदेकर, प्राजक्ता शिरवलकर, चांदणी कांबळी, रेखा काणेकर, बंड्या सावंत, मिलिंद नाईक, युवा मोर्चाचे श्रीपाद तवटे, रुपेश कानडे, ॲडव्होकेट राजू कुडाळकर, राकेश कांदे, सौ सुप्रिया वालावलकर, दीपक नारकर, संजय भोगटे, विजय कांबळी, बाळा पावसकर आदी उपस्थित होते. निलेश जोशी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.
We'll be right back.